अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. याला कारण म्हणजे ईडीकडून राज कुंद्राला मोठा दिलासा मिळालाय. मात्र हे प्रकरण नेमकं काय जाणून घेऊ सविस्तर. राज कुंद्रा हा हॉट शॉट्स या ॲपचा मालक होता. याच ॲपच्या द्वारे अडल्ट सिनेमे बनवले जायचे. मात्र नंतर गुगल आणि ॲपल प्ले स्टोअरमधून हॉट शॉट्स हे ॲप हटवण्यात आलं. मग त्याने कमाई पुन्हा सुरू करण्यासाठी बॉली फेम नावाचं ॲप तयार करायला सुरुवात केली होती. हे ॲप मॉडेलचे ॲडल्ट व्हिडिओ आणि लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी तयार केलं जाणार होतं. मात्र त्यापूर्वीच एका मॉडेलने राज कुंद्रावर गंभीर आरोप केले की हे लोक नवीन अभिनेत्रींना वेब सिरीज आणि शॉर्ट फिल्मसाठी साईन करतात आणि नंतर त्यांच्याकडून जबरदस्तीने पॉर्न फिल्म बनवतात. त्यामुळे हे प्रकरण समोर आलं. पण राजने शेवटपर्यंत मी पॉर्न फिल्म नव्हे तर बोल्ड फिल्म बनवत असल्याचं सांगितलं होतं. पण अखेर मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवत या प्रकरणात त्याला अटकही केली होती. तर दुसरीकडे याच प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने देखील राज कुंद्रावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. कारण 2019 हॉट शॉट्स हे ॲप लंडन येथील केंद्रीन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला विकण्यात आलं होतं, जी कंपनी राजचा मेहुणा प्रदीप बक्षी याची आहे. ही कंपनी UK रजिस्टर असल्याने सायबर लॉ पासून वाचले जाईल असा त्यांचा हेतू होता. तर त्यामध्ये त्याने कोट्यवधी रुपये देखील गुंतवले होते. या कंपनीला हॉटशॉट हे ॲप तर तब्बल $25,000 विकण्यात आलं होतं. त्यानंतर या कंपनीच्या माध्यमातून राज कुंद्राच्या अकाउंटवर या ॲपच्या कमाईतून येणारे पैसे येत होते. त्यासाठी 13 खात्यातून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार करण्यात आले होते. मात्र आता अखेर राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणामध्ये मोठा दिलासा मिळालाय. कारण ईडीला राज कुंद्राचा पोर्नोग्राफी प्रकरणामध्ये कोणताही थेट संबंध आढळलेला नाही. मात्र अद्याप देखील त्याच्यावरील मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणावर पुढील तपास सुरूच राहणार आहे.